लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। जिंतूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे 178 गावातील अनेक नागरिकांना जिंतूर येथे विविध कामासाठी यावे लागते। शहरातील तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्याची दुरुस्ती झाली असून या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचलेलं आहे। यामुळे सामान्य नागरिकाला, वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असतो। जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते शासकीय विश्रामगृहापर्यंत मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत। 2 आठवड्यापूर्वी तहसील कार्यालयासमोरील खड्डे हे थातुरमातूर पद्धतीने बुजवण्यात आले होते, पण सध्या पावसाळ्याचे दिवस असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ आता उघडे पडल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरातही अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे रस्त्याची अधिक दुरुस्त झालेली दिसून येते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे। या रस्त्याने प्रवास म्हणजे अभव, किती खड्डेच खड्डे असे सहज तोंडातून निघून जाते। या रस्त्यावर दिवसभर आणि रात्रीही मोठ्या संख्येने वाहनाची ये जा असते, परिणामी अपघाताची भीती वाढली आहे। शहरातील मुख्य व विविध भागातील रस्त्यांचीही मोठी दुरुस्ती झालेली आहे। संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजवण्याचे दर्जेदार काम केले नसल्यामुळे 2 आठवड्यातच पुन्हा खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना व शासकीय कामासाठी तहसील, पंचायत समिती, न्यायालय या कार्यालयात जाताना त्रास सहन करावा लागत आहे। प्रतिनिधी माबूद खान, जिंतूर। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।